वेलकम बैक ऑल ऑफ यू, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। आपण फिजिकल केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्याच्यामधला टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड हा पॉइंट सुरू आहे। ओके, लास्ट लेक्चरला आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे टोटल चार टाइप असतात हे शिकलो। चार टाइपमधले पहिले दोन टाइप आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये कवर केलेले। कोणकोणते? पहिला होता आयनिक क्रिस्टल आणि दुसरा होता कोवॅलेंट नेटवर्क क्रिस्टल। ओके, आता राहिले दोन, एक आहे मेटलिक क्रिस्टल आणि मोलिक्युलर क्रिस्टल। तर आज आपण ते दोन पॉइंट कव्हर करणार आहे। तर थर्ड टायटल टाका, मोलिक्युलर क्रिस्टल, म्हणजे तिसरा टाइप क्रिस्टलाइन सॉलिडचा थर्ड टाइप। कोणता? मोलिक्युलर क्रिस्टल। आता मोलिक्युलर क्रिस्टलमध्ये लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे कॉन्स्टंट पार्टिकल्स कोण असणार? मोलिक्युल्स असणार। कोण असणार? मोलिक्युल्स। ओके, आता मोलिक्युल्स जर समजा एखादं मोलिक्युल असेल, समजा ओटो असेल, कळते हे मोलिक्युल आहेत समजा, पण हे तर गॅस असतं की ऑक्सिजन काय असतो? गॅस असतो। मग तो कसा काय सॉलिड? तर ह्या गॅसला जेव्हा आपण सॉलिडिफाय करतो तेव्हा हे गॅसचे मोलिक्युल एकमेकांच्या जवळजवळ येतात आणि सॉलिड बनतात, मग आपण त्याला काय म्हणतो? मोलिक्युलर सॉलिड। म्हणजे मोलिक्युलर सॉलिड हे ॲक्च्युली सॉलिड स्टेटमध्ये नसते, ते एकतर लिक्विड स्टेटमध्ये किंवा गॅस स्टेटमध्ये असतात, त्यांना सॉलिडिफाय केल्यानंतर आपण त्याला मोलिक्युलर सॉलिड म्हणतो। ओके, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर पाहिजे। म्हणजे ऑलरेडी ते लिक्विड किंवा गॅस आहेत, म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ऑलरेडी खूप कमी आहे। ओके, म्हणजे बऱ्याच जणांना क्लिअर नसते कन्सेप्ट, त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो। बऱ्याच जणांना कन्सेप्ट म्हणजे व्यवस्थित समजत नाही हा पॉईंट। मोलिक्युलर क्रिस्टल हे ऑलरेडी सॉलिड नसते, त्यांना सॉलिडिफाय केल्यानंतर ते सॉलिड दिसतात। ओके, लिव्या मग अगोदर तेच। मोलिक्युल्स कंपाऊंड सच एज, लिहा माझ्या बरोबरच, कंपाऊंड सच एज H2O2 CH4, बरोबर का, CO2, ऑन सॉलिडिफिकेशन फॉर्म्स मोलिक्युलर क्रिस्टल। ओके, आता ह्याच्या कोणकोणत्या प्रॉपर्टी असतील जरा मोठे पॉइंट द्यायचे, त्यामुळे दोन पार्ट केले आहेत बोर्डचे। ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉपर्टी असते ते आपण शिकणार आहे। पहिली प्रॉपर्टी, ओके, पहिली प्रॉपर्टी आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कोणती सांगा? कॉन्स्टंट पार्टिकल्स इन मोलिक्युलर क्रिस्टल आर मोलिक्युल। कॉन्स्टंट पार्टिकल्स कोण असणार? मोलिक्युल्स, म्हणून तर नाव काय आहे? मोलिक्युलर क्रिस्टल। सेकंड पॉइंट, विदिन द मोलिक्युल्स देर इज कोवॅलेंट बॉन्ड। हा पॉइंट मी एक्सप्लेन करतो। विदिन द मोलिक्युल्स देर इज कोवॅलेंट बॉन्ड। विदिन द मोलिक्युल्स देर इज कोवॅलेंट बॉन्ड म्हणजे काय? समजा तुम्ही कोणतं पण मोलिक्युलर सॉलिड घेतलं, कोणतं घेऊया? मिथेन घेऊया, CH4। म्हणजे हे CH4 आहे, हे CH4 आहे, हे CH4 आहे, फक्त एकमेकांच्या जवळ असल्यामुळे हे काय दिसतात आपल्याला? सॉलिडसारखं दिसतंय, पार्टिकल जवळ असल्यामुळे सॉलिडच्या प्रॉपर्टी येतील। पण ह्या विदिन द मोलिक्युल जर तू याला झूम करून बघितलं, तू याला मोलिक्युलला जर तुम्ही याला झूम करून बघितलं तर कसं दिसणार? बघा, एक कार्बन आहे आणि त्याला चार हायड्रोजन आहेत। म्हणजे मोलिक्युल आपण काढताना छोटं काढतोय, पण ॲक्च्युली मोठं मोलिक्युल आहे। विदिन द मोलिक्युल्स हा जो बॉन्ड आहे हा कसला बॉन्ड आहे? कोवॅलेंट बॉन्ड आहे। कसला बॉन्ड? कोवॅलेंट बॉन्ड, ऑर्गॅनिक बॉन्ड। आ लक्षात, तो हा पॉइंट लिहिला, विदिन द मोलिक्युल्स देर इज कोवॅलेंट बॉन्ड। ओके, आणि जे CH4 आहेत ना, किंवा O2 असतील, समजा हा CH4 आहे, हा CH4 आहे, यांच्यामध्ये इंटरॅक्शन खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात। कोणकोणत्या टाईपचे ते आता आपण कव्हर करणार आहे। ओके, विदिन द मोलिक्युल म्हणजे ह्यांच्या आतमध्ये, मोलिक्युलच्या आतमध्ये कोणता बॉन्ड आहे? देर इज कोवॅलेंट बॉन्ड।
ओके, दीज मॉलिक्यूल्स, दीज मॉलिक्यूल्स आर हेल्ड टुगेदर बाय, हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस, हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरैक्शंस, वेरियस इंटरैक्शंस. फॉर एग्जाम्पल, फॉर एग्जाम्पल कौन कौन से इंटरैक्शन आते हैं. ओके, स्मॉल ए, स्ट्रांग इंटरमोलिकुलर हाइड्रोजन बॉन्ड, स्ट्रांग इंटरमोलिकुलर हाइड्रोजन, एच म्हणजे हाइड्रोजन, हाइड्रोजन बॉन्डिंग इज फाउंड इन, इज फाउंड इन इंटरमोलिक्युलर हाइड्रोजन बॉन्डिंग. अकरावी मधला पॉइंट आहे, आपण सर्वांनी शिकलेलो आहे. कोणाकोणामध्ये असं सांगा, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरिन हे जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहेत, ह्यांना जर हायड्रोजन जोडून जे कंपाऊंड तयार होतं ते इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करतात. कोणकोण? नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन. मग नायट्रोजनला जर हायड्रोजन जोडला तर काय मिळतो? अमोनिया. करेक्ट, काय मिळतो? NH3. बरोबर, जर ऑक्सिजनला हायड्रोजन जोडला तर काय मिळतं? H2O. आणि फ्लोरिनला हायड्रोजन जोडला तर HF. लक्षात, अशा पद्धतीने हे तीन एक्झाम्पल असतात हायड्रोजन बॉन्डची. कोणकोणती? NH3, H2O, HF. आता स्मॉल बी, हा झाला स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर वीक डायपोल, डायपोल मोमेंट, वीक डायपोल, डायपोल मोमेंट, वीक डायपोल, डायपोल मोमेंट. आता मला सांगा, डायपोल, डायपोल मोमेंट कशामध्ये असते? पोल्समध्ये, पोलार मॉलिक्युलमध्ये. बरोबर, वीक डायपोल, डायपोल मोमेंट इज फाउंड इन, इज फाउंड इन कसल्या मॉलिक्युलमध्ये? पोलार मॉलिक्युल्स, पोलार मॉलिक्युल्स. लाईक, लाईक कोणकोणते असणार सांगा? लाईक वॉटर पण पोलार मॉलिक्युल्स आहे ना, लाईक वॉटर H2, त्यानंतर SO2, त्यानंतर CO2. हे ॲक्च्युली पोलार मॉलिक्युल नसतं, पण HCl पकडू शकतो, HCl. ओके, वीक डायपोल, डायपोल मुवमेंट इज फाउंड इन पोलार मॉलिक्युल्स लाईक H2O, CO2, HCl. त्यानंतर स्मॉल सी, व्हेरी वीक. तीन टाईपचे फोर्स आपण एक्सप्लेन करतोय. स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये असतंय? NH3, H2O, HF. वीक डायपोल, डायपोल मुवमेंट कोणाकोणामध्ये असतंय? H2O, SO2, HCl. ओके, आता व्हेरी वीक, फाउंड इन पोलार मॉलिक्युल्स. ओके, व्हेरी वीक डिस्पर्शन फोर्सेस, डिस्पर्शन फोर्सेसला आपण अजून एक नाव दिलं तर लंडन फोर्सेस. व्हेरी वीक डिस्पर्शन ऑर लंडन फोर्सेस, लंडन फोर्सेस आर फाउंड इन नॉन पोलार मॉलिक्युल्स, आर फाउंड इन नॉन पोलार मॉलिक्युल्स, नॉन पोलार मॉलिक्युल्स लाईक कोणकोणते? CO2. बरोबर का? त्यानंतर नॉन पोलार मॉलिक्युल कोणकोणते असेल? CO2 असतो, O2 असतो. बरोबर का? अजून कुठला असतो? मिथेन असतो, हायड्रोजन असतो, असे सगळे. लाईक CO2, H2, CH4, एटसेट्रा. ओके, म्हणजे तिसरा एक, तीन टाईप आपण इंटरॅक्शन स्टडी केले याच्यामध्ये. व्हेरी वीक कुठला असतो? डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस. ओके, आता ह्याच्यामध्ये CO2, H2, CH4 ह्या एक्झाम्पलशिवाय अजून एक महत्त्वाचं एक्झाम्पल असतं जे आपण 12वीमध्ये शिकणार आहे, पी ब्लॉकमध्ये, 11वीमध्ये पण शिकलो आहे. कोणतं? अँड इनर्ट गॅसेस, अँड इनर्ट गॅसेस. जे इनर्ट गॅस असतात कोणकोणते? हेलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. बरोबर का? हिना, निना, और करिना, की झेरॉक्स, रिना. ते सगळ्याच्या सगळ्यांमध्ये कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? लंडन फोर्सेस. ओके, हे तुम्हाला CET पण इम्पॉर्टंट आहे, कारण 11वीचा जो टॉपिक आहे ना, स्टेट्स ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये तिन्ही पॉईंट आहेत, तिघांची एक्झाम्पल आहेत.
तेच पॉइंट आहे तसे उचलून इथे ठेवलेत. ओके, म्हणजे अकरावीमध्ये झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला येतं आहे असं अपेक्षित आहे. इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये असतं? एन एच थ्री एच टू एच एफ. डायपोल डायपोल मुवमेंट कशामध्ये असतं? पोलार मोलिक्युल लाईक एच टू ओ एस ओ टू एस सी एल. भरपूर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, एवढे आहेत पुरेशे आहेत. आणि विहिरी वीक सगळ्यात कुठला वीक कुठला असतो? डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स. तो कोणामध्ये असतो? नॉन पोलार मॉलिक्युल. नॉन पोलार मॉलिक्युल कोणकोणते? सी ओ टू, एच टू, सी एच फोर आणि इनर्ट गॅस. ओके, त्यानंतर किती पॉईंट झाले बघा आपले? दोन पॉईंट, पहिला दुसरा. दुसऱ्या पॉईंटमध्ये हे सब पॉईंट तीन घेतले, ए बी सी. थर्ड पॉईंट आपण आता शिकणार आहे. थर्ड पॉईंट काय बघा? थर्ड पॉईंट आता मला सांगा, ह्याचे जे इंटरॅक्शन आहेत, जरी आपण ह्याला स्ट्रॉंग म्हणत असेल, वीक म्हणत असेल, व्हेरी वीक म्हणत असेल, आयनिक कंपाऊंडपेक्षा किंवा कोवॅलेंट नेटवर्क क्रिस्टलपेक्षा हे काय आहेत? वीकच आहेत. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट काय असतो? कमीच असतो. ओके, मग ते लिहूया, मोलेक्युलर क्रिस्टल्स हॅव व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट. Melting point and boiling point. Okay? आणि हे करंट कॅरी करतात का? अजिबात नाही. करंट कंडक्ट करतात का? नाही. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मोलिक्युलर क्रिस्टल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. Poor conductors of electricity. कसं असतं? हे पॉईंट समजून घ्यायचे असतात आणि पाठ करायचे असतात. लक्षात येते का? म्हणजे किती जरी समजलं तरी ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला हे पाठच करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं, कारण परीक्षेत तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल येणार, सी ई टीला, बोर्ड एक्झामला थेरॉटिकल क्वेश्चन येणार. ठीक आहे, तर एकदा रिवाइज करूया आपण. काय काय सांगा? मोलिक्युलर क्रिस्टल कोण असतात? ॲक्च्युली ते सॉलिड नसतात, आपण त्यांना सॉलिडिफाय करतो आणि म्हणतो आता सॉलिड आणि त्याच्या प्रॉपर्टी स्टडी करतो. जसं की ही सगळे एक्झाम्पल त्याचीच आहेत, ते ओके, ते सुरुवातीला लिहिले तरी चालतील. आता त्याच्या प्रॉपर्टी काय असतात? पहिली प्रॉपर्टी काय? कॉन्स्टंट पार्टिकल काय असणार? मोलिक्युल. म्हणून तर नाव पडतं आहे मोलिक्युलर क्रिस्टल. ओके, त्यानंतर त्यांच्यामध्ये विदिन द मोलिक्युल कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो? म्हणजे एन एच थ्रीच्या आतमध्ये कोणता? कोवॅलेंट बॉन्ड. एच टू म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मध्ये कुठला बॉन्ड? कोवॅलेंट बॉन्ड. एच आणि एफ मध्ये कुठला बॉन्ड? कोवॅलेंट बॉन्ड. पण मोलिक्युलमध्ये इंटरमोलिक्युलर इंटरॅक्शन कोणकोणते असतात? हायड्रोजन बॉन्डिंग, डायपोल डायपोल मुवमेंट आणि डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स. हायड्रोजन बॉन्डिंग कशामध्ये असतं? इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, एच टू ओ, एच एफ, एन एच थ्री किंवा एन एच थ्री एच टू ओ एच एफ म्हणलं तरी चालेल. डायपोल डायपोल मुवमेंट कशामध्ये असते सांगा? पोलार मोलिक्युलमध्ये, एच टू ओ, एस ओ टू, एच सी एल. व्हेरी वीक लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स कशामध्ये असते? नॉन पोलार गॅस. नॉन पोलार मोलिक्युल कोणकोणते? सी ओ टू, एच टू, सी एच फोर आणि इनर्ट गॅस. हे ॲक्च्युली सगळे गॅसच आहेत, लक्षात येते का? ह्या गॅसला आपण सॉलिडिफाय करतोय आणि प्रॉपर्टी शकतोय. आता गॅस आहेत आणि त्याला सॉलिडिफाय करतोय, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ऑलरेडी काय आहे? खूप कमी. मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट व्हेरी कमी, व्हेरी लेस. आणि दे आर बॅड कंडक्टर किंवा पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लक्षात, अशा पद्धतीनं या आणि या म्हणजे इथं आपण मोलिक्युलर क्रिस्टल पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ओके, आणि रिवाईज करा. ठीक आहे, लिहून झालं असेल तुमचं. ओके, आता आपण शिकणार आहे क्रिस्टलाइन सॉलिडचा लास्टचा टाईप, म्हणजेच कोणता? मेटॅलिक क्रिस्टल. आता मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे काय? मेटल्स. मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे काय? मेटल्स, बरोबर. मग ह्याच्यामध्ये काय लिहिणं सांगा? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ मेटॅलिक क्रिस्टल आर मेटल ॲटम्स. आणि मेटल ॲटम्समध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणतो. आणि मेटल ॲटम्स हेल्ड टुगेदर बाय मेटॅलिक बॉन्ड मग तुम्हाला प्रश्न पडेल, मेटॅलिक बॉन्ड म्हणजे नक्की काय? तर त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, लोड घेऊ नका. मेटॅलिक बॉन्ड तुम्ही घेतच नाही लोड.
मेटलिक बॉन्ड म्हणजे काय, ओके कसं असतंय बघा. समजा तुम्ही एखादा असं मेटलचा जर तुकडा घेतला, ओके समजा सोडियम आहे, सोडियम, सोडियम म्हणजे काय सांगा, एन ए. आता आपल्याला माहित आहे जे मेटल्स असते ना मेटल, त्यांची व्हॅलेन्स, त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप कमी असते, म्हणजे ते लगेच इलेक्ट्रॉन द्यायला बसलेले असतात. त्यामुळे एन ए त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन देतो आणि मोकळा होतो, ए प्लस होतो. म्हणजे कोणत्या पण मेटलिक क्रिस्टलमध्ये किंवा मेटलिक सॉलिडमध्ये, म्हणजेच मेटलच्या तुकड्यामध्ये, समजा तुम्ही सोडियमचा तुकडा घेतला, तर एन ए हा एन ए न राहता काय बनलेला असतो, एन ए प्लस बनलेला असतो, आणि त्यानं स्वतःचा एक इलेक्ट्रॉन असा मोकळा सोडलेला असतो, मायनस एन ए प्लस, आणि त्यानं पण इलेक्ट्रॉन मायनस. कळतंय का? म्हणजे प्रत्येक एन ए प्लसनं, आता प्रत्येक ठिकाणी एन एन ए लिहायच्याऐवजी मी फक्त एक एक प्लस लिहितो, एन ए प्लस ह्यानं इलेक्ट्रॉन मोकळा सोडला आहे, एन ए प्लस ह्यानं इलेक्ट्रॉन मोकळा सोडला आहे, एन ए प्लस ह्यानं इलेक्ट्रॉन मोकळा सोडला आहे, एन ए प्लस ह्यानं इलेक्ट्रॉन मोकळा सोडला आहे. आणि आपण जेव्हा इकडे करंट देतो ना, तेव्हा इलेक्ट्रॉन पळतात, इलेक्ट्रॉन पळतात म्हणजे हलतात, आणि जी गोष्ट हलू शकते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मोबाईल. ओके आता मोबाईल म्हणजे आपण मोबाईल म्हणतोय, पण म्हणजे भ्रमणध्वनीला मोबाईल म्हणतोय, पण त्याचा ॲक्च्युली अर्थ काय, हलू शकणारा फोन म्हणजे मोबाईल. तसं मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन कसे हलणार आहेत, म्हणजे मोबाईल इलेक्ट्रॉन आहेत, आलं लक्षात. आता या पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला आपण काय म्हणतो, कटायन, पॉझिटिव्हला काय म्हणतो, कटायन, पॉझिटिव्ह कटायन. आणि या इलेक्ट्रॉन्समध्ये काय असणार सांगा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार, ह्यांच्यामध्ये काय असणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याच्यामध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे पॉझिटिव्ह कटायन आणि या निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, मेटलिक बॉन्ड म्हणतो. काय म्हणतो, मेटलिक बॉन्ड. आलं का? अजून काय असतं माहिती आहे का, ह्याला असं पण डिस्क्राईब केलं जातं की हे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मेटल आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मेटलचे एक ॲरे आहे, ॲरे म्हणजे अरेंजमेंट आहे. आणि ती सगळी सगळी अशी फ्री इलेक्ट्रॉनमध्ये, म्हणजे हलणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये, त्याला इलेक्ट्रॉनचा समुद्र म्हटलं जातं, सी ऑफ इलेक्ट्रॉनमध्ये बुडवून ठेवले, इमर्स्ड इन सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, याला असं पण डिस्क्राईब केलं जातं. ओके तर आता आपण थोडं थोडं लिहून घेऊया. मेटलिक बॉन्ड म्हणजे काय सांगा, इन मेटलिक क्रिस्टल, इन मेटलिक क्रिस्टल मेटल ॲटम्स, मेटल ॲटम्स लूजेस देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड बिकम्स पॉझिटिव्ह कटायन्स, अँड बिकम्स पॉझिटिव्ह कटायन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन देऊन ते स्वतः काय झालेले असतात, पॉझिटिव्ह झालेले असतात, देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड बिकम्स पॉझिटिव्ह कटायन्स. ओके हेन्स मेटलिक क्रिस्टल ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज, हेन्स मेटलिक क्रिस्टल ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज, मेटलिक क्रिस्टल ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज काय सांगा, ॲरे ऑफ पॉझिटिव्ह मेटल ॲटम्स, ॲरे ऑफ पॉझिटिव्ह, आता जे सांगितलं ते ॲरे ऑफ पॉझिटिव्ह मेटल ॲटम्स, मेटल ॲटम्स किंवा मेटल कनायन्स इमर्स्ड इन, इमर्स्ड इन बुडवला आहे कशामध्ये, इमर्स्ड इन सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन, सी ऑफ, सी सी म्हणजे समुद्र, सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स, सी ऑफ मोबाईल इलेक्ट्रॉन्स. आणि या निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनमध्ये, मोबाईल इलेक्ट्रॉनमध्ये आणि पॉझिटिव्ह कटायनमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच काय म्हणतो आपण, मेटलिक बॉन्ड. ओके तर ते लिहून घ्या, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, म्हणजे ॲक्च्युअल डेफिनेशन जी लिहायची होती ती, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कशा कशामधला सांगा पटकन, करेक्ट बरोबर, कशा कशामधला, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन बिटवीन मेटलिक कटायन्स, मेटलिक कटायन्स, मेटलिक कटायन्स अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स, अँड
मोबाईल इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन कसला चार्ज असतो निगेटिव्ह, मोबाईल इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड मेटॅलिक बॉन्ड, इज कॉल्ड मेटॅलिक बॉन्ड. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही कोणता पण मेटल घेतला ना, लोखंड घ्या, अल्युमिनियम घ्या, कळते, कॉपर घ्या, झिंक घ्या, ते असंच असतं. म्हणजे स्वतः प्लस झालेलं असतं आणि इलेक्ट्रॉन सोडून प्लस झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये ओढून पण ठेवलेलं, जेव्हा करंट देतो तेव्हा इलेक्ट्रॉन पळतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मोबाईल इलेक्ट्रॉन्स. ओके, आता याच्या ज्या प्रॉपर्टी आपण लिहिणार आहे ना, त्या प्रॉपर्टी तुम्ही ऑलरेडी शिकलेल्या आहात 10वीमध्ये. कारण काय, मेटलिक क्रिस्टलच्या प्रॉपर्टी म्हणजेच कोणाच्या प्रॉपर्टी माहिती आहे का, मेटलच्या प्रॉपर्टी. म्हणजेच कोणाच्या प्रॉपर्टी, मेटलच्या प्रॉपर्टी. ओके, मी इथंच लिहितो, म्हणजे कसं एकाच वेळेला व्यवस्थित तुम्हाला लिहिता येईल, पाठ करता येईल, रिव्हिजन करता येईल. आता हे ज्या प्रॉपर्टी लिहू, मेटलिक क्रिस्टलचे काय काय प्रॉपर्टी असतात, मॅलॅबल, डक्टिलिटी आणि गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बेसिक आहे, तुम्हाला ऑलरेडी येते बरोबर. लिहा, मेटलिक क्रिस्टल्स आर, मेटलिक क्रिस्टल्स म्हणजेच मेटल्स, मेटलिक क्रिस्टल्स आर, मेटलिक क्रिस्टल्स आर मॅलॅबल, मेटलिक क्रिस्टल्स आर मॅलॅबल. मेटलिक क्रिस्टल्स आर मॅलॅबल. मॅलॅबल म्हणजे काय, दॅट इज हॅमर्ड इन टू थिन शीट्स, हॅमर्ड इन टू थिन शीट्स. लक्षात येते, म्हणजे काय, तुम्ही कुठला पण मेटल घ्या, तुम्ही त्याचा ठोकून ठोकून पत्रा तयार करू शकता. ही जी प्रॉपर्टी आहे ही फक्त मेटल असते. तुम्ही जर आयनिक सॉलिड घेतलं, म्हणजे मीठ घेतलं, मीठ सॉल्ट घेतलं, त्याला जर ठोकायला लागला तर ते ब्रिटल असतं, तुकडे पडतात त्याचे, येतं लक्षात. मग त्याला मॅलॅबल आहे का, नाही. मॅलॅबल म्हणजे काय, ज्याचा पत्रा तयार करता येतो त्याला मॅलॅबल म्हणायचं असतं. ज्याचा पत्रा ठोकून ठोकून पत्रा तयार करू शकतो त्याला काय म्हणतो आपण, मॅलॅबल म्हणतो. आलं लक्षात, मेटल्स कसे असतात, मॅलॅबल असतात. दुसरी प्रॉपर्टी, ते डक्टाईल पण असतात. मेटलिक क्रिस्टल्स आर डक्टाईल, मेटलिक क्रिस्टल्स म्हणजेच मेटल्स, विसरायचं नाही दहावीतलं. मेटलिक क्रिस्टल्स आर डक्टाईल. आता डक्टिलिटीचा अर्थ आठवतोय का, डक्टाईल म्हणजे काय, आपण त्या मेटलची तार पण काढू शकतो. दॅट इज कॅन बी ड्रॉन इन टू वायर, दॅट इज कॅन बी ड्रॉन इन टू वायर. बरोबर का, लोखंडाची तार असते, कॉपरची तार असते, झिंकची तार असते, म्हणजे आपण त्याची तार तयार करू शकतोय. ॲल्युमिनियमची असते, बरोबर, म्हणजे काय कॅन बी, आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी किंवा डक्टाईल म्हणतो. म्हणजे जर वायर त्याची काढता येत असेल तर डक्टाईल, पत्रा तयार करता येत असेल तर मॅलॅबल. आणि मेटलला या दोन्ही प्रॉपर्टी असते, मेटल्स आपण पत्रा पण तयार करू शकतो आणि वायर पण काढू शकतो. म्हणजे मेटल्स आर मॅलॅबल ऑल्सो डक्टाईल. लक्षात, थर्ड पॉईंट, मेटल्स आर, डायरेक्टच लिहितो आता, मेटल्स म्हणजेच मेटलिक क्रिस्टल, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ कशा कशाचे, हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणून तर आपले जे जेवणाची, जेवण बनवायची भांडी असतात ते कशाचे असतात, मेटलचे असतात. हीट त्यातनं पास होत असते, बरोबर का. मेटल्स म्हणजे कुठला पण मेटल घ्या, त्याच्यामधनं हीट, करंट पास होत असतो. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, आता ह्याची जर एक्झाम्पल्स द्यायची झाली, एक्झाम्पल्स ह्याची एक्झाम्पल्स काय काय देऊ शकता सांगा, कुठल्या पण मेटलचं नाव घेतलं तरी चालेल. आता मेटल्स कुठं कुठं असतात, पिरियोडिक टेबलमध्ये एस ब्लॉक पूर्ण, डी ब्लॉक पूर्ण, एफ ब्लॉक पूर्ण आणि पी ब्लॉकमध्ये, करेक्ट, मेटालॉइडच्या उजव्या, मेटालॉइडच्या डाव्या साईडचे खालचे. ओके, त्यातलं कुठलं पण एक्झाम्पल घेऊ शकता आपण, चार पाच एक्झाम्पल घेऊया. कुठलं घ्या, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, अजून काय घेऊया, गोल्ड, सिल्वर, एटसेट्रा. तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स लिहू शकता, मेटलची कुठली पण एक्झाम्पल्स. ओके, हा सगळ्यात सोपा पार्ट असतो मेटलिक बॉन्डचा. एकदा रिवाईज करूया. ओके, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या, मग रिवाईज करूया. ठीक आहे, लिहून झालं असेल तुमचं,
काय सांगा, कॉन्स्टिट्यूंट पार्टिकल्स कोण असणार? मेटल्स. ते मेटल्स एकमेकांच्या काजवळ राहिलेले असतात, कारण ते कसे असतात, त्यांच्यामध्ये मेटलिक बॉन्ड असतो. मेटलिक बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड सांगा? मेटलिक बॉन्ड म्हणजे कुठला पण मेटलचा तुम्ही जर तुकडा घेतला, क्रिस्टल घेतला, तर तो मेटल पॉझिटिव्ह असतो, त्यानं त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सोडलेले असतात. इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे तो पॉझिटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉन हलत असतात असे, कळतंय का? त्या निगेटिव्ह रिचार्ज इलेक्ट्रॉनमध्ये आणि पॉझिटिव्ह मेटलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला काय म्हणतो आपण? मेटलिक बॉन्ड. आता मेटलच्या कोणत्या प्रॉपर्टी असतात? मेटल्स आर मेलॅबल, दॅट इज हॅमर्ड इन टू थिन शीट्स, पत्रा तयार करू शकतो. मेटल्स आर डक्टाईल, म्हणजे त्याची वायर तयार करू शकतो. आणि मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, त्याचे एक्झाम्पल कोणती पण तुम्ही कोणत्या पण मेटलचे एक्झाम्पल घेऊ शकता इथं. ओके, अशा पद्धतीनं आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे चारीच्या चारी टाईप पाठीमागच्या लेक्चरमध्ये आणि या लेक्चरमध्ये, पाठीमागच्या लेक्चरमध्ये दोन, या लेक्चरमध्ये दोन असे कव्हर केलेले आहे. बरोबर, ठीक आहे, इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.